कैलास वासी यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री शेतकऱ्याचा मुलगा सोबतीला बाळासाहेब देसाई राजाराम बापू पाटील वसंतराव दादा पाटील यशवंतराव मोठे भाऊ आणि आजचं जर चित्र बघितलं ज्या काँग्रेस पक्षानं भर भरून दिलं देताना कधी कमी केलं नाही अशी मंडळी काँग्रेस पक्ष सोडून गेली तरी अशी बिल्डिंग गेली तरी समुद्राला काही उपयोग म्हणून या परिस्थितीत अभेद्य किल्ला महाराष्ट्रातला सगळ्यात जर सुरक्षित अभेद्य सुसंस्कारी सदर वैचारिक सुसंस्कृत जर विधानसभा मतदारसंघ असेल तर तो कराड दक्षिण आणि आपण पाहिलं की पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री झाले आदरणीय यशवंतराव चव्हाण भारताचे उपपंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एवढाही डाक भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर काही पडलेला नाही तीच परंपरा पृथ्वीराज चव्हाण यशवंतरावजी चव्हाण यांच्यामध्ये मोठे नसतील परंतु शिंदे शेपूट घालून तेवढ्या तत्परतेनं आपण बघतोय पेपर वाचला तर त्याचा घोटाळा त्याचा खोटाळा कोणाचा खोळंबा परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून 8 वर्ष काम केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 4 वर्ष काम केलं खासदार म्हणून तुमच्याचे लोकप्रतिनिधी म्हणून राहिले एकही डाग नाही तोच मतदारसंघ विलासराव पाटील काका या मतदारसंघात सहकार मंत्री होते दुग्ध विकास मंत्री होते आमदार होते एकही भ्रष्टाचाराचा आता हा मतदारसंघ म्हणून तुम्ही किती उत्सुक आहात अनेकांनी नडवायला बघितलं तुम्हाला पण तुम्ही नाही करणार 3 वेळा आले त्याला पडायचा ना बाबाला निवडून येण्याचा ना आपण काय करणार गेल्या महिन्यापूर्वी एक केंद्रीय गृह राज्यमंत्री येऊतीला गेले उद्घाटन करायला पाण्याचा नवराज्या आयला बोलत मी कसं लक्षात स्कीम कोणाची मंजूर कोणी केली दादा त्याचं सरकार शिंदे सरकार येऊन 3 महिने झाले तर 9 महिन्याचं बाळ कसं पोटात आणलं तुझ्या आणि मग पृथ्वीराज चव्हाण को हम हरा देंगे ये तूच बेल्ट आहे ज्याच्या मुलानं उत्तर प्रदेशमध्ये 10 शेतकऱ्यांच्या पुरावर जीप गाडी घेऊन ठार केलं तेच आता शेतकऱ्याचा कळवळ सांगणार आणि आदर्श शेतकरी कोण गोरा गोमटा साफ होऊन कायम शेताच्या पाणी वाचणारा मारतात घट पडलेला नोटा मोजून 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 आपल्याला मला खरं कराड उत्तर मध्ये आले स्टेज वर दादा 22 माणसं बाबा आणि खाली 9 माणसं केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि निरीक्षक सातारा लोकसभा मतदारसंघात तिथले निरीक्षक नेमले ज्याला कायम पडायचा दादा येतात तिथून निवडून राहणार नसता तुम्ही बाबांचं कशाला बोलता तुम्ही पक्षावर बोला तुम्ही करा आता जोडीला उदयदा नाही तुम्ही किती वेळा या तुम्ही तुमचा जर आशीर्वाद असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा काँग्रेसचा बुलंद आवाज दक्षिण मधून निवडून जाणार एवढं धक्का त्या काल बाबा बातमी वाचली कुडाळीला अतुल बाबांनी रेल्वेच्या पुलाला दुरुस्तीसाठी 9 कोटी आणले आणि कोणी दुरुस्त झाला
बारस घातलेली ह्याला माहितच नाही. दुसऱ्याची पोरं खेळवायची आपल्या अंगणात कशाला? रेटे करायला माहितीये, कालवडच्या माणसाला माहितीये, वाड्याच्या माणसाला माहितीये, रेटे कुठच्या माणसाला माहितीये, गुंडीच्या माणसाला माहितीये की पुण्याचं काम जे आता कोलोनीचे पाचवड पाचवड आणि रेट्याचा नवीन पूल असून सुद्धा जुना पूल दुरुस्त करण्याचं काम आदरणीय पृथ्वीराज बाबांनी केलं. कोयना पूल सुद्धा यांनी लक्ष घातलं. आता किती उपयोग आले बघ, आले का नाही? मस्त मी अंबाने तर माझी जर शंभर घाटात गाडी बंद पडली तर कारवडचा माणूस आला माझं हेलिकॉप्टर करायला जा, तुझं हेलिकॉप्टर पण माझ्या गाडीवर किंवा त्या कारवडा घाटा पोहोचला. म्हणून तो दुर्शेती ठेवून बाबानी कोयनेच्या पुरात लक्ष घातलं. कोयनेच्या पुरात बाबा कितीतरी लोकांना त्याचा फायदा झाला. टाकारी दुर्दृष्टी ठेवली, चांगली जपाती या खोऱ्यात आणलं, नदीजवळ प्रकल्प केला, एकमेव आमदार तिच्यात 100 रुपये गोल रुमाल एक कंगवा, काकांचा मोबाईल म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी, व्हॉट्सअप म्हणजे ग्रामसेवक आणि शिक्षक म्हणजे युट्यूब, लगेच पाठवी एका मिनिटात. असे ज्यावेळेला आमदार होतील खासदार होतील त्यावेळी तो परिसर सुजलाम सुफलाम होतो. आज आता तुम्ही काकाने नोरे सकाळी साखर काकाला डुबरी विभागात उभारला. आजचा कृषी त्याला काही मयत कारखाना म्हणले ते आता मयत घ्यायच्या मार्गाव आहे. आणि आज आता कृषी किती झाले तुमचं? 3,54,000 कृषी. कालावडे टोळे आले असतील येतील, परंतु पृथ्वीराज चव्हाण एकमेव व्यक्ती आहे पश्चिम महाराष्ट्रात, मला महाराष्ट्रात नो शुगर फॅक्टरी, नो डेअरी, नो सोसायटी, नो ग्रामपंचायत, तरी राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधान करण्याचा राज्यमंत्री किती गोष्ट मोडली तर तिचा काही उपयोग नाही. म्हणून प्रेमला जाई चव्हाण त्यांनी इंदिरा गांधीला साथ दिली, अरविंद चव्हाण पंडित जवाहरलाल नेहरूला साथ दिली, प्रेमलताई चव्हाण काँग्रेस फुटल्यानंतर 80 साली काँग्रेस पक्षाची 78 साली स्थापना केली, 80 साली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचं राज्य आलं, चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काकाजी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि काकाही पुन्हा आमदार झाले 35 वर्ष सलग न पडणार आमदार म्हणजे विलासराव. तरुणांना इतिहास माहिती नाही. आपल्याला एक गोष्ट सांगतो की पृथ्वीराज चव्हाण सोडा, उदयनराव सोडा, कोणाकडे जायचं नाव सांगाय ना, तुम्हीच सांगा, तो गावला तरी पाहिजे. म्हणून आपल्याला आता हे 4 कोटी असं जर किती गाव असते दक्षिण मध्ये कायद्याला विचारा, इथे सगळे निवासराव आहे युवतीचा युवती महसूल या पट्ट्यात किती पैसे गेले बघ. म्हणून आपल्याला विनंती आहे की कालपासून काँग्रेस पक्षात पुणे जिल्ह्यात जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अर्ज भरतायत, ते अर्ज भरताना लोकांची संख्या मतदारांची संख्या बघितली, कार्यकर्त्यांची संख्या बघितली, तर जसं पावसा घू सांगतो पावसा घुमायला लागतो तेव्हा पाऊस येतो 100%. यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सीटा पुण्यात येणार आणि सुरुवात तिथून होणार. म्हणून चिंपरीसला तुम्ही काळजी करू नका. आता बाबा बाबाला माझी विनंती आहे की थोडस महाराष्ट्राच्या सरकारच्या राजकारणावर आणि केंद्रीय भाजपच्या अदाने आणि अंबानीच्या राजकारणावर आपण बोलावं, कारण ते लोकांना कळलं पाहिजे. आता छोटे छोटे अदाने इकडे आहे तिकडे आपल्याला काय करायचं, ते किती सुराची भावना आहे. म्हणून आज बाबाची कॉलचा स्टेटमेंट होता की पुण्याच्या प्रेस मध्ये बाबाला विचारलं, भाजप मोठा पक्ष आहे, बाबाने सांगितलं की त्यातले अर्धे अर्धे आमदार खासदार हे काँग्रेस पक्षाचे ईडीनं धमकावलेले
पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय पर्यटन मंत्री होते, त्यांच्यावर ईडी होती, सीबीआय होती, पण त्यांनी कधी गैरवापर केला? त्यांनी जर वापर केला असता तर ही सगळी बिल्डिंग आज गेली असती. आपला ताप कमी झाला असता, पण काँग्रेसचं सुसंस्कारी धोरण कधी कुणाला असा त्रास न देता राज्य करण्याचा कायदा स्वशी यशवंतरावजी चव्हाण भाऊ असते यांनी जो पायडा पाडला त्याच्यावर त्यांची वाटचाल चालू आहे. म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला नव्याची पौर्णिमा झाली परवाच, तर आता नऊ नऊ होऊ द्या आणि येणाऱ्या 24 महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचं सरकार येऊ द्या, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि मला निमंत्रण दिलं त्याबद्दल मी कालोणकरांचे मनापासून धन्यवाद मानतो. मी माझं भाषण संपवतो. जय जय महाराष्ट्र.